त्यांनी ते मान्य केलं नाही आणि मला अतिशय आनंद आहे की आमचे तिसरे उमेदवार हे देखील या ठिकाणी निवडून आले। आमच्या पीयूष गोयलजींना 48 मतं मिळाली। पीयूष जी आपल्या मुंबईचेच आहेत, आपल्याला कल्पना आहे, देशाचे मंत्री आहेत आणि राज्यसभेचे नेते आहेत। आपल्या राज्याचे माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनाही 48 मतं मिळाली आणि ज्यावेळेस ही 48 मतं मिळाली त्यावेळेस अनेकांना असं वाटलं की आता तिसरे उमेदवार येणार कसे, परंतु आम्ही त्याची रचना योग्य प्रकारे केली होती आणि त्यामुळे माजी खासदार असलेले धनंजय माणिक पुन्हा खासदार म्हणून तिसरे उमेदवार म्हणून निवडून आले। खरं तर काल दिवसभरात जे काही आम्ही बघत होतो आम्ही सगळे शांत होतो, पण काही लोक मात्र सातत्याने मीडियावर बोलत होते, ट्वीट करत होते, एक प्रकारचा दुराभिमान आणि गर्व याचा दर्प। सत्ता जेव्हा डोक्यात जाते तेव्हा माणसाचा व्यवहार कसा होतो याचं चित्र हे काल सातत्याने पाहायला मिळत होतं आणि मला तर आश्चर्य वाटतं। आम्ही नियमानुसार तक्रार केली, त्यांनी तक्रार केली, खरं म्हणजे उशीर तर त्यांच्या तक्रारीमुळे झाला। आमची तक्रार निकाली निघाल्यानंतर त्यांची तक्रार गेल्यामुळे पुन्हा 2-2.5 तास त्या ठिकाणी कमिशनला काम करावं लागलं। असं असताना यांच्या सगळ्यांची रेकॉर्ड ठरलेली आहे, ती रेकॉर्ड कोणाची बदलत नाही। महाराष्ट्राला वेठीस धरू नका, महाराष्ट्राला, अरे तुम्ही थोडी महाराष्ट्र आहे, तुम्ही उमेदवार आहे आणि तुम्ही चूक केली आहे आणि संविधानाने आम्हाला अधिकार दिलाय, बरं आम्ही तक्रार केली तर महाराष्ट्राला वेठीस धरणं आणि यांनी तक्रार केली तर फार स्वागतार्ह। म्हणजे एकीकडे संविधानाची शपथ घेतलेले मंत्री हे जेलमध्ये गेल्यानंतर त्यांची बेल रिजेक्ट झाल्यानंतरही त्यांना मंत्रिमंडळात ठेवतात। केवळ मंत्रिमंडळात ठेवतात असं नाही, अजूनही त्यांच्या विभागाचे निर्णय सोशल मीडियावर त्यांच्या फोटोसहित जाहीर करतात, म्हणजे वर्क फ्रॉम होमच्या ऐवजी वर्क फ्रॉम जेल अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते। आणि दुसरीकडे आम्ही एक तक्रार केल्याबरोबर यांनी संविधानाची पायमल्ली केली, हे संविधानाच्या विरोधात वागतात, हे जे आकांड तांडव करण्याचं एक तंत्र महाविकास आघाडीच्या घटकांनी विकसित केलं आहे, त्या आकांड तांडवाचा काल पूर्ण पर्दाफाश झाला। आणि मला असं वाटतं की कालच्या निवडणुकीनंतर आज ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया या पाहायला मिळत आहेत, मी पहिल्या दिवशीपासून आपल्याला सांगत होतो अंतर्विरोधाने भरलेलं सरकार आहे, तो अंतर्विरोध आज त्यांच्या प्रतिक्रियेतच दिसतोय। सगळे एकमेकावर दोषारोप करतायत, प्रत्येकाला वाटतंय दुसऱ्यावर दोष टाकून आपण बाजूला व्हा। आणि मी पुन्हा एकदा सांगतो की जरी एक मत जे बाद झालं ते बाद झालं नसतं आणि जरी नवाब मलिक यांना मतदानाची संधी मिळाली असती तरीही भारतीय जनता पार्टीच निवडून आली असती, इतके कन्व्हिन्सिंग मतं आम्ही घेतलेले आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं की आता आमची अपेक्षा एवढीच आहे, मी काही कोणाला सल्ला देण्याकरता बसलो नाही, तरीही सरकारने अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे। सरकारच्या आमदारांमध्ये प्रचंड अनरेस्ट आहे, भयानक अनरेस्ट आहे, कारण ज्यावेळी
सरकारचं काम थांबलेलं असतं आणि राज्यामध्ये काहीच होत नाही त्यावेळी त्याचा राग आमदारांना फेस करावा लागतो। सत्ता पक्षाचे आमदार तो फेस करताय आणि म्हणून आम्ही जसं सांगितलं होतं की सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आम्हाला मतदान होईल तसं आम्हाला झालंय। विधान परिषदेच्या निवडणुका आहेत, मी बिल्कुल सोप्या मानत नाही, निश्चित कठीण आहेत, पण तरी आम्ही उमेदवार का उभा केलाय याचं कारण अंतर्विरोध व्यक्त होण्याकरता जागा ही सत्ता पक्ष देऊ शकत नाही। अंतर्विरोध आणि राग व्यक्त होण्याकरता जागा विरोधी पक्षच देऊ शकतो आणि म्हणून आम्ही जो उमेदवार या ठिकाणी उभे केले आहेत त्यांच्या माध्यमातून हा विरोध व्यक्त होईल आणि तीही जागा आम्ही प्रयत्नांची शर्त करून निश्चितपणे निवडून आणू हा मला विश्वास आहे। मी आज या निमित्ताने विशेष आमचे माननीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचं अभिनंदन करतो। अतिशय विपरीत परिस्थितीत दवाखान्यात ते ऍडमिट होते, नंतर त्यातनं बाहेर पडले, घरी गेले, बाहेर जाण्याची परमिशन डॉक्टरने दिलेली नाही, अशाही परिस्थितीत त्यांनी कळवलं मी येणार म्हणजे येणारच आणि या ठिकाणी ते पक्षाला आवश्यकता म्हणून मतदान करायला आले। मी खरोखर मनापासून त्यांचे आभार मानतो, त्यांना सॅल्यूट करतो। मुक्ताताई टिळक अतिशय विपरीत परिस्थिती होती, एक दिवस आधी येऊन इथे ऍडमिट झाल्या, दवाखान्यातनंच वोट देण्याकरता आल्या, पुन्हा दवाखान्यात गेल्या आणि तिथनं परत गेल्या। मला असं वाटतं हे जे स्पिरिट भारतीय जनता पक्षामध्ये आहे, आपण सरकारमध्ये आहोत की विरोधी पक्षात आहोत याचा विचार न करता आपल्याला एकसंघपणे जनतेकरता लढायचं आहे, अशा प्रकारची जी भूमिका आहे त्या भूमिकेचा हा विजय आहे। आमची जी काही महाराष्ट्रातली टीम आहे, आमचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वात आमच्या टीमने अतिशय चांगलं प्लॅनिंग केलं, योग्य प्रकारे नियोजन केलं आणि त्या नियोजनातनं हा विजय आम्हाला मिळाला। आणि या निमित्ताने आमचे निरीक्षक म्हणून आलेले श्री अश्विनी वैष्णवजी, जे आपल्याला कल्पना आहे की देशाचे आयटी आणि रेल्वे मंत्री आहेत, त्यांचंही मी मनापासून आभार मानतो की त्यांचंही चांगलं मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी मिळालं आणि जनतेच्या प्रश्नांवर म्हणजे एक विजय मिळाला म्हणजे आम्ही आता समाधानी झालो असं नाही, उलट या विजयाने आमच्यावरची जबाबदारी वाढवली आहे। जनतेच्या अपेक्षा सरकारकडनं नाही आहेत, त्या आमच्याकडनं आहेत। जनतेला वाटतं की ही मंडळी आपले प्रश्न उचलतील आणि आपल्याला न्याय मिळेल। एकीकडे जनता माननीय मोदीजींचं सरकार पाहत आहे, 8 वर्षात ज्या पद्धतीनं मोदीजींनी चमत्कार घडवलाय आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी करून दाखवल्या आहेत तसंच महाराष्ट्रातही झालं पाहिजे अशी जनतेची अपेक्षा आहे आणि आम्ही ते निश्चितपणे पूर्ण करू एवढंच या निमित्ताने मी सांगतो। हिंदी मग आपण येऊ आज मुझे इस बात की बहुत खुशी है, भारतीय जनता पार्टी के तीनों उम्मीदवार राज्यसभा पर निर्वाचित हुए हैं। राज्यसभा में हमारे नेता और देश के मंत्री माननीय पीयूष जी गोयल जो हमारे मुंबई से हैं, वे रिकॉर्ड 48 वोट लेकर यहां पर निर्वाचित हुए। हमारे महाराष्ट्र के पूर्व कृषि मंत्री डॉक्टर अनिल बोंडे जी ये भी रिकॉर्ड 48 वोट लेकर निर्वाचित हुए। पूर्व सांसद और फिर से सांसद बने धनंजय महाड़िक जी, इन्होंने कोल्हापुर की पद्धति से कुश्ती लड़ते हुए अंतिम क्षणों में ऐसा धोबी पछाड़ लगाया, ऐसा दाव खेला कि जिसके कारण शिवसेना के
पहिले नंबर के अधिकृत उमेदवार श्री संजय राउत जी इनसे भी ज्यादा वोट लेकर धनंजय महाड़िक जी चुनकर आए। मैं ऐसा मानता हूं कि निश्चित रूप से हमारी महाराष्ट्र की जो टीम है, माननीय चंद्रकांत दादा पाटिल इनके नेतृत्व में जो काम हुआ है, उस नियोजन के कारण ये विजय हमको मिली है। मैं ऐसा मानता हूं कि इस विजय के बाद जो बात मैं लगातार कह रहा था कि 2019 में महाराष्ट्र की जनता ने मोदी जी पर विश्वास रखते हुए महाराष्ट्र में बीजेपी को चुनकर दिया और साथ में शिवसेना को चुनकर दिया, और जिस प्रकार से हमारी पीठ में खंजर घोपकर एक सरकार तैयार की गई, ये अंतर विरोध से भरी हुई सरकार चल नहीं पाएगी, काम नहीं कर पाएगी। चल तो रही है लेकिन मुख्यमंत्री जी की कार चल रही है, सरकार बंद है, सरकार नहीं चल रही है। और आज जहां देश में 8 वर्षों में माननीय मोदी जी ने देश को बदला है, वही देश का सबसे अहम राज्य महाराष्ट्र पिछले 2.5 साल से बंद है। पिछले 2.5 साल से यहां के प्रोजेक्ट्स बंद है, न किसानों के बारे में कोई सोचता है, न मजदूरों के बारे में कोई सोचता है, सरकार कोई काम करती हुई हमको दिखाई नहीं पड़ती। और इसी अंतर विरोध को हमने राज्यसभा के चुनाव में भी देखा। राज्यसभा के चुनाव में जिस प्रकार से हमको वोट मिले हैं, जिस प्रकार से अपनी सत्सत विवेक बुद्धि को जागृत कर कई एमएलएज ने हमको चुनकर दिया है, उन सबका मैं आभार व्यक्त करता हूं। मुझे ऐसा लगता है कि ये जो अभी खिसियानी बिल्ली खंबा नोचे वाली स्थिति महाविकास आघाड़ी की दिखाई पड़ रही है, लोगों को विक्टिमाइज करने की जगह उन्होंने इस हार से यह सीखना चाहिए कि जनता में भी अनरेस्ट है और उनके एमएलए में भी अनरेस्ट है, और यह अनरेस्ट रिफ्लेक्ट हो रहा है, और इसलिए अपने कारोबार को सुधारने का प्रयास महाविकास आघाड़ी ने करना चाहिए। जिस प्रकार का भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार, अत्याचार महाराष्ट्र में देखने को मिल रहा है, महाराष्ट्र की जनता उससे निजात चाहती है, और उसी का रिफ्लेक्शन आने वाले सारे चुनावों में देखने को मिलेगा और महाविकास आघाड़ी परास्त होगी। मैं हमारे तीनों चुनकर आए हुए सांसदों का बहुत बहुत अभिनंदन करता हूं। सर, माणसं आपली सी करण्याची कला देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, त्याच्यामुळेच त्यांना हा चमत्कार घडला अशी सूचक प्रतिक्रिया शरद पवार यांची आली आहे, त्याच्याकडे कसं? मला असं वाटतं की एकेकाळी आणि आजही पवार साहेबांबद्दलही असं बोललं जायचं की ते माणसं जवळ करतात, सगळीकडे त्यांचे मित्र असतात, तसं आता आमचेही आहेत, सगळीकडे संबंध चांगले आहेत। आणि विशेषतः मला असं वाटतं की राजकारणामध्ये जिथे गॅप असेल, जिथे अंतर्विरोध असेल, तिथे तिथे विरोधी पक्षाने योग्य काम करायचं असतं, ते योग्य काम आम्ही केलेलं आहे। मला असं वाटतं की मी एकदम कुठल्या तरी निष्कर्षाला जाणाऱ्यापैकी नाही आहे। पॉलिटिकल करेक्ट कार्यक्रम कधी होईल, जेव्हा होईल तेव्हा तो तुम्हाला दिसेल, पण आम्ही मात्र केवळ 2024 ची तयारी करतो। 2024 ची लोकसभा, 2024 ची विधानसभा पूर्ण बहुमताने भारतीय जनता पार्टी जिंकेल। सर, घोडेबाजार केला जातोय, त्यावेळेस गांधी 6 ते 8 मत आम्हाला मिळणं अपेक्षित होती, घोडेबाजार समोर उभा होता, असं आहे की आमदारांना घोडे म्हणणं ही त्यांची संस्कृती असू शकते,
खरं म्हणजे त्यांनी घोडेबाजार ज्या दिवशीपासून सुरू केला त्या दिवशीपासूनच त्यांच्या आमदारांनी फैसला केला की आपल्याला घोडा म्हणतायत तर आपली आवश्यकता यांना नाही आहे आणि त्याच्यामुळे आपण आता बीजेपीसोबत गेलं पाहिजे. असं आहे, संजय राऊतांनी या गोष्टीचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की त्यांच्यापेक्षा जास्त आमच्या तिसऱ्या उमेदवाराला मतं मिळालेली आहेत याचं आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे. आणि काल दिवसभर ते जे काही बोलत होते आम्ही बाज आहोत आणि आम्ही हे आहोत आणि आम्ही ते आहोत, आणि मला असं वाटतं की एवढा कुठल्याही व्यक्तीला सत्ता येते जाते पण ती एवढ्या डोक्यात न्यायची नसते. त्यांनी जरूर कोर्टात जावं, ते कोर्टात गेले तरी काही फरक पडणार नाही, कारण मी पहिले सांगितलं की सुहास कांदेंचं मत वैध असतं तरीही आणि नवाब मलिक वोटिंगला आले असते तरीही वोट डिफरन्स असा आहे की आम्ही जिंकलो असतो. त्यामुळे आणि हे नावं जाहीर करणं आणि धमक्या देणं त्यांचा आपापसातला विषय आहे, म्हणजे ते जे काही करतायत त्यांनी ते अधिक लोकप्रिय होणार नाही आहे, त्याच्यामुळे त्यांच्यातला आंतरविरोध अजून उफाळून येणार आहे. असं आहे की आम्ही सगळी स्ट्रॅटेजी आमची परवापर्यंत खुली करू, म्हणजे कसं लढणार कोण लढणार आणि त्यानंतर आम्ही नीट मेहनत करू, आमचं प्लॅनिंग करू. निवडणूक ही निवडणुकीसारखी लढायची असते, अति आत्मविश्वास कुठल्याच निवडणुकीत कामाचा नसतो. आम्हाला याची कल्पना आहे की निवडणूक सोपी नाही आहे, पण जसं मगाशी दादांनी सांगितलं, जे चित्र आम्ही पाहतो आहे, जो आंतरविरोध आम्ही पाहतो आहे, जी नाराजी आम्ही पाहतो आहे आणि समोरून येऊन, म्हणजे खरंच सांगतो, अनेक सत्ता पक्षातल्या आमदारांनी येऊन आम्हाला हे सांगितलं, भाऊ काही झालं तरी उमेदवार परत घेऊ नका, बिनविरोध करू नका, आम्हाला दाखवूनच द्यायचं आहे. हे त्यांनी सांगितलं, खोटं सांगत नाहीये. त्याच्यामुळे याच्याच आधारावर आम्ही उभे आहोत. असं आहे की बिटवीन द लाईन्स हे राजकारण्यांनी बोलायचं असतं आणि ते पत्रकारांनी समजायचं असतं, राजकारण्यांनी बोलायचं नसतं. असं आहे की हारल्यानंतर अशा प्रकारच्या प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे. संजय राऊत साहेब असं म्हणाले की भारतीय जनता पार्टीकडनं मोठ्या प्रमाणात घोडा बाजार भरवण्यात आला आणि त्यांची बोली लावली बाजारामध्ये आणि घोड्यांना हरभरे चारण्यात आले आणि या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर केला, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे जे तिसरे अंगीकृत उमेदवार आहेत धनंजय माडे ते विजय झाले आहे आम्ही असं म्हणत नाही, असं संजय राऊत साहेब असं कोणाला काही बोलता येतं ते म्हणतील यांनी घोडे बाजार लावला, आम्ही म्हणून त्यांनी गधे बाजार लावला, त्याला अर्थ नसतो ना काही. नेतृत्व एकच आहे, ते माननीय मोदीजींचं आहे, त्यांच्या नेतृत्वामुळेच आम्ही जिंकतो, त्यांच्या नेतृत्वामुळेच आम्हाला सगळीकडे लोकांमधनं सकारात्मकता मिळते. त्याच्यामुळे आम्ही सगळे पक्षाचे असे लोक आहोत की दिलं ते काम करायचं, जे जे काम मिळालं ते करायचं. आणि भारतीय जनता पक्षामध्ये व्यक्ती काम करत नाही, टीम काम करते, आमच्या टीमचा विजय. समीकरण हळूहळू अनफोल्ड करतो ना. जी देखिए, पहले तो मैंने हम क्यों जीते तो बोल ही दिया आपको. जहाँ तक विधान परिषद का सवाल है तो हम लोग एक दो दिन में तय करेंगे हमारे कितने उम्मीदवार लड़ेंगे. लड़ाई आसान नहीं हम जानते हैं, लेकिन चूंकि सरकार के MLAs में बहुत ज़्यादा अंतर्विरोध है, बहुत ज़्यादा सरकार के खिलाफ भावना है,
और वो लोग सामने से आकर हमको कहते हैं कि भाई आप वापस मत लीजिए, हमको इनको दिखा देना है क्योंकि महाराष्ट्र में हम लोग प्रताड़ित है, हमारा कोई काम नहीं हो रहा है। तो मुझे लगता है कि उनकी भावनाओं को अभिव्यक्त करने के लिए एक फोरम के रूप में हम लोग खड़े हैं। नाही आपले सुदृढ अशा प्रकारची लोकशाही आहे, त्यामुळे या लोकशाहीमध्ये त्यांनी आमचं अभिनंदन केलं पाहिजे। त्यांचा उमेदवार निवडून आला, त्यांनी उत्तर प्रदेशातनं उमेदवार आणले होते तरी ते निवडून गेले, त्यामुळे त्यांचंही मी अभिनंदन करतो। त्यानंतर प्रफुल्लभाईंचं तर निश्चितपणे करतो, प्रफुल्लभाई आपल्या महाराष्ट्रातलेच आहेत, त्यामुळे त्यांचंही मी अभिनंदन करतो। संजय राऊतांचं देखील मी अभिनंदन करतो, शेवटी दिवसभर त्यांनी खूप प्रयत्न केला, एक वोट त्यांचं गेलं असलं तरी देखील कोटा कम्प्लीट करता आला, त्याच्यामुळे त्यांचंही मी अतिशय मनापासून अभिनंदन। आपल्या महाराष्ट्राची संस्कृती एकमेकाचं अभिनंदन करण्याची। मुझे बहुत खुशी है, देखिए राजनीति में सारे लोगों से संबंध रखना ये महाराष्ट्र की एक पुरानी रीत है, ऐसे हमारे भी सब लोगों से संबंध है और कभी वो काम में आते हैं कभी नहीं आते। इस बार चूंकि अंग्रेज था, इस बार बहुत लोगों के बीच अंतर विरोध था तो हमको उसका फायदा मिला। देखो मैं आपको एक ही बात बताता हूँ, आपके माध्यम से संजय राउत जी को इतना ही कहना चाहता हूँ कि परिंदों को मिलेगी मंजिल एक दिन, ये फैले हुए उनके पंख बोलते हैं और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं। लास्ट संजय राउत जैसे लोग उनके पार्टी के विधायक भी नाराज थे जिस वजह से वो दिखाई पड़ रहा है भाई साहब, बिल्कुल दिखाई पड़ रहा है। देखिए क्या होता है ना, सत्ता में जब आप होते तो आपकी नम्रता ये लोगों को ज्यादा भाती है। अगर सत्ता आपके चेहरे से आपकी बॉडी लैंग्वेज से टपक टपक कर गिरती है तो लोगों को पसंद नहीं आता। थैंक यू।